वंचित बहुजन आघाडी 2019 याच पक्षानं सगळ्यांना, खास करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला घाम फोडला होता. त्यांची मतं खाल्ली होती असा आरोप आजही केला जातो. यामुळे चव्हाणांचं वर्चस्व असणारा नांदेड जिल्हा त्यांच्या हातून निसटला होता आणि हेच अशोक चव्हाण विसरले नाहीत. आणि म्हणून आता नांदेडमध्ये वंचितचा वसपा काढण्यासाठी अशोक चव्हाणांनी बेत आखलाय. ते नेमकं काय आहे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. लोकसभेचा कोणताही मतदारसंघ जिंकायचा असेल तर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तिथल्या सगळ्यात पॉवरफुल उमेदवाराला सहज पक्षात प्रवेश द्या. 2024 भाजपाने महाराष्ट्रात 48 जागा जिंकण्याचं टार्गेट ठेवले. याच रणनीतीचा भाग म्हणून भाजपाने जो मतदारसंघ कमकुवत आहे तिथे लक्ष केंद्रित केले आणि म्हणूनच आदर्शवाले अशोक चव्हाण भाजपामध्ये येताच तिथेच आदर्शवादी झाले. अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघातील सगळीच गणित कोलमडली आहेत. नांदेडमधलं लोकसभेचं राजकारण कसं असणार आहे हे देखील आपण काही मिनिटात जाणून घेऊयात. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडण्याच्या शक्यता आहेत. मात्र यासोबतच अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आणि त्यांचा बालेकिला समजल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात देखील मोठे बदल होणार आहेत. कारण चव्हाण यांचे नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात वर्चस्व आहे. चव्हाण यांच्या रूपाने ते आता भाजपच्या पारड्यात पडणार आहे. मग विधानसभा मतदारसंघ असो किंवा महानगरपालिका, पंचायत समिती असो किंवा जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत, यामध्ये भाजपची ताकद वाढणार आहे. 2019 भाजपचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा या मतदारसंघातून विजय झाला होता. त्यांना यावेळी 4,86,806 मतं मिळाली होती. अशोक चव्हाण यांना 4,46,658 मतं मिळाली होती आणि 40,138 मतांनी ते पराभूत झाले होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांना 1,66,196 मतं मिळाली होती. परिणामी काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता. त्यामुळे आता अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे अशीच परिस्थिती स्थानिक निवडणुकीत देखील पाहायला मिळण्याची शक्यता आहे. भाजपमध्ये प्रवेश करून अशोक चव्हाण यांनी वंचितची नांदेड जिल्ह्यातील बार्गेनिंग पॉवर एकदम संपवून टाकली आहे. 2019 अशोक चव्हाण यांचा 40,000 मतांनी पराभव झाला आणि वंचितला पडली होती 1,70,000 मतं. सरळ सोपं गणित होतं, वंचितनं अशोक चव्हाण यांची मतं खाल्ल्यामुळे अशोक चव्हाणांचा पराभव झाला होता. आता ढोबळमानाने जरी बघितलं तरी अशोक चव्हाण यांना पडलेली मतं आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांना पडलेली मतं यांची बेरीजच 8,00,000 घरात जाते. त्यामुळे यंदा नांदेडच्या मतदारसंघात वंचितची ताकद संपल्याच जमाय. नांदेड जिल्ह्यात एकूण 9 विधानसभा मतदारसंघ आहेत. 4 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. किनवट, भोकर, नायगाव, मुखेड येथे 4 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी 3 मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात आहेत. यामध्ये नांदेड दक्षिण, देगलूर आणि हादगाव हे मतदारसंघ येतात. नांदेड उत्तर हा मतदारसंघ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्यामुळे नांदेड जिल्ह्यात भाजपला मोठा फायदा होणार आहे आणि त्यांच्या विधानसभेच्या जागा देखील वाढण्याची शक्यता आहे. नांदेड जिल्ह्यातला काँग्रेसचा आधार म्हणजे अशोक चव्हाणांनी भाजपात गेल्यामुळे महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. नांदेड जिल्ह्यात कायमच काँग्रेस हा मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते संघटनात्मक पातळीवरती अजिबात काम नाही आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेनाही इथे फारशी कार्यरत नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक येतो तो वंचित बहुजन आघाडीचा. अशात वंचित आणि महाविकास आघाडीचं अजून जागा वाटपात निर्णय झालेला नाही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सगळीच गोंधळाची अवस्था आहे. तेव्हा एकीकडे अशोक चव्हाण यांना पक्षात घेऊन भाजपने नांदेड जिल्हा तर अख्खा गिळला आहे आणि दुसरीकडे काँग्रेस आणि पर्यायाने महाविकास आघाडीला उमेदवार मिळण्यासाठी सुद्धा झगडावं लागते. थोडक्यात काय तर अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश करून वंचितचा विषय संपवला. अशोक चव्हाणांच्या या वंचितला संपवण्याच्या खेळीविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये आवर्जून कळवा.